महाभूत समजा 6-7 वाजता जरी एखाद्याच्या कामगाराला बाहेर काढायचा कळत नाही, आज मला सांगा 80-90 किलोमीटर देवगडवरून नांदेडला जाऊ, तिथं टोकन आणणार तर परत जाऊ, त्याचा दिवस पण माया जातो. त्यासाठी असे अनेक कारण येतात आणि त्यांना ते सांगले जावं लागतं. कारण का त्यावेळेस तो बांधकाम काम कोणाकडे जायचा, त्या ठिकाणी ना कुठला अधिकारी असतं ना कोणी असतं, फक्त त्यांचे जे लोक असतात टोकन संपली जाहीर करतात आणि ते जे उरलेले टोकन असतात त्या टोकनला विक्री करून सर्वांना अगोदर भेट्या दिल्या जातात. आणि हे भेट्या देताना जर काही समजा व्यक्ती आला सरळ बंद करतात, बिचारे कामगार रात्री जाऊन दिवसभर तिथं रांगेत बसून असतात आणि त्यांना पेटीतून संध्याकाळी भेटते 10-11 वाजता. मग यामध्ये खूप त्रास होत आहे, त्यासाठी तुम्ही हे पुन्हा नमूद करावा आणि तालुका स्तरावर आपली किट किट वितरणाचं कार्यक्रम करावा. हा सर, तो तर अतिशय उत्तम मार्ग आहे. कार्यक्रमांना जर असे आपले वेळोवेळी अडचणी सरांना सांगवलं जावं आपण त्यांच्या सरते आणि जे सरांनी सांगितलं की आताही शिवजना प्रत्यक्षात त्यांनी अंमलात आणून मान्य केले आहेत, पण त्यामध्ये प्रत्यक्ष कामगारांना अजून माझ्यामध्ये 11 योजनांचा लाभ मिळतो आहे. कारण का साधा शिष्यवृत्तीचा जरी मी स्वतः फॉर्म भरलेले आहे, इथं ऑनलाईन केल्यानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर छोटीशी कुठली तरी त्रुटी टाकतात आणि त्याला डिस्कनेक्शन करतात. मग आता समजणार का कामगारांना की माझा अर्ज अजून आवाज का नाही, आणि तिथे गेल्यानंतर त्यांचं एकच म्हणणं असतं ऑफिसमध्ये विंडोला विचारा बघतोय अधिकारी बोलत नाही, विंडोला विचारल्यानंतर त्यांनी काय सांगतात तुम्हाला मॅसेज येईल त्यावेळेचा. आता मला सांगा कामगाराला मॅसेज येईल पर्यंत वाटलं ना, त्याला मॅसेज नाही झाला काय करणार. अशा गोष्टीची खूप अडचणी आहे सर. त्यासाठी तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने जे 21 डिसेंबरला जो महामोर्चा केलेला मुंबईला, त्या मोर्चासाठी सर्वांना विनंती आहे, जेवढे जास्त कामगार असतील तेवढ्या सरांच्या पाठीशी जायचं आणि ते आपल्यासोबत खंबे आहे, आपल्या ज्या मागण्या आहेत आपल्या मागण्यासाठी ते आपल्याला तिथे राहत आहे, त्यासाठी आपण त्यांना पाठिंबा द्यायचा, त्यांनी आपलं कार्य पूर्ण समोर करतील. त्यासाठी सरांचं पुनश भारतीय मजदूर संघाचे श्री माननीय मोहन एलुरे साहेब, भारतीय मजदूर संघाचे महामंत्री आहे, त्यांचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन आहे, ते सर्वांनी आहे. नमस्कार. भारतीय मजदूर संघ नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष बालाजी धन्यवाद, भारतीय मजदूर संघाचे जिल्ह्याचे पदाधिकारी आहे मी आज त्यामध्ये सहभागी झालेले माझ्याबरोबर सहकारी पदाधिकारी. आज आपण दुपारपासून 2 वाजल्यापासून या सभागृहामध्ये या यात्रेचं स्वागत करण्यासाठी जमलेल्या नायगाव परिसरातील कामगार बंधू भगिनीं यात्रेच्या निमित्तानं आपल्याला भेटणे सहयोग आला. तर ही यात्रा नांदेडवरून लोहामार्गे लातूरला जायची होती, पण आपल्या संजय सुरोषे आणि या भागामध्ये काम करणाऱ्या आपल्या कामगार मंडळीने असं म्हटलं की त्या मार्गाने जाता ही यात्रा या मार्गे आलेली पाहिजे. भारतीय मजदूर संघाशी संबंधित असणारा बांधकाम कामगार महासंघ या ठिकाणी मोठ्या स्वरूपात वाढत आहे आणि कामगारांच्या भल्यासाठी यातून काही ना काही कामगारांना लाभ मिळत आहे आणि कामगारांची अपेक्षा आहे की हा हालत माझ्या गावावर झाला पाहिजे, माझ्या कामगार मजदूरला पाहिजे तो दिसला पाहिजे निमित्ताने हा रोज जिवंत जावा असा आग्रह असल्यामुळं आज या नायगाव परिसरात या मार्गाने जातो आहोत. आपण खूप मोठ्या चांगल्या स्वरूपाने आमचं स्वागत केलेलं आहे, तरी एक चेतना जसं आम्ही तुम्हाला देण्यासाठी आलो तुम्हीही आम्हाला चेतना दिलेली आहे. पुढच्या जिल्ह्यामध्ये आम्ही जाताना ही ऊर्जा घेऊन जाणार आहोत. आता आपल्या 3 पदाधिकाऱ्यांनी आपल्या मार्गदर्शन केलेलं आहे, कामगाराच्या संदर्भात आपल्या संदर्भात विषयही ठेवलेले आहे, पण बहुतांश आपण बांधकाम मंडळामध्ये बांधकाम कामगार आहात. अन्य विषय अन्य सर्व विषय खूप मोठ्या स्वरूपाचा आहे, त्या आपल्यासमोर मांडण्याची आवश्यकता नाही. बांधकाम कामगार महामंडळातच आणि आपण कामगारांचं काय भलं होऊ शकतं, आपण काय केलं पाहिजे, दोन विषय आपल्यासमोर आले. हे जेव्हा मंडळ अस्तित्वात आलं आपले ग्रासकर्ती त्या मंडळाला सरकार कामगारांचे प्रतिनिधी म्हणून या सरकारच्या मंडळामध्ये होते, अनेक आपण सूचना केल्या. सुरुवातीच्या काळामध्ये अनेक चांगल्या स्वरूपाच्या योजना आणि लाभ मिळवणारी योजना आपल्याच्यामध्ये आल्या, पण सरकारने त्या लागू ठेवून दिल्या नाही. तो मंडळ ज्या पिसवली आहेत, ज्या अधिकारी आहेत, त्या मंडळीने त्याला फाटा मारलेला आहे आणि त्यांच्या भागासाठी त्या योजना आहे. आत्ता जो विषय आहे मध्यान्न भोजन आणि किट हा मोठ्या स्वरूपात करत आहे, त्याच्या डायरेक्ट कट करा मिळते आहे. त्यामुळं हा बंद झाले पाहिजे अशी तुमची मागणी आहे, जे पदाधिकाऱ्यांनी लावून झालेली आहे.
كلام بتاعنا بوجود بندهم طب حسن كلام عليهم من ذلك مثلا عبنا دعي عبنا سبي شكسنا تاثيل عرب يا تاثيل بيشن تسنة بعض سنة مبتنة جزء عقل وشبون لاري تدام دي هذا المعات هذا بيشن بعد ذلك بعد ذلك بهم من ذلك أني تنسى وعيانا تدام سعقل وشبون لاري تدام بيشن سنة مبتنة جزء عقل وشبون لاري مدام رابو شبون لاري أسأي يا كلام كلام تتساني بيشن سنة مبتنة جزء عقل وشبون لاري مدام أنا أقول لك 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 أن
मोबाईलचा आधार पिक असेल तर लगेच मिनिटांमध्ये ईश्वर काम येतो. ज्यांचं कुणाचं राहिलं असेल त्यांना मी देऊ देतो, त्यांनी त्यांच्या गावामध्ये मोबाईलवरून काम करायचं. मी सर का त्यासाठी मला नंबर घ्या 5890 KV 56 23 परत सांगतोय का नंबर लिहून घ्या.